आपल्या हितचिंतकांचे हित जोपासण्यासाठी पत्रकारांना काढले बाहेर. नगरसेवक विलास गाडीवड्डर यांचे निप्पाणी पत्रकार परिषदेत आरोप. बुधवार निप्पाणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपा गटाची पोलखोल होणार म्हणून पत्रकार व नागरिकांना हुकुमशाहीचा वापर करून दंडुकेशाहीने पत्रकारांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोप विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच या दंडुकशाहीच्या घटनेचा जाहीर निषेध करीत असल्याचे सांगून ज्येष्ठ नगरसेवक विलास गाडीवड्डर, रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई, संजय सांगावकर, डॉ जसराज गिरे, दत्ता नाईक व इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. 166 वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासात नागरिकांना व पत्रकारांना सर्वसाधारण सभेत घेऊन खुलेआम चर्चेद्वारे शहर विकासाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र कालच्या सभेत या परंपरेला गालबोट लावण्याचे काम सत्ताधारी गटाने केले आहे. आर्थिक व्यवहारातून राजकारणात येऊन हुकुमशाही गाजविणाऱ्या मंडळींचे हुकुमशाही निप्पाणीत चालणार नाही, यासाठी आंदोलन करून प्रसंगी जेल आणि आमच्या पदावरही गदा आली तरी चालेल. कालच्या बैठकीत सभापती निवडीचा आणि कमी दराचे टेंडर मंजुरी देण्याचा विषय होता. त्यामध्ये आपल्या हितचिंतकांना व अध्यक्षांच्या चिरंजीवाला टेंडर देण्याचा घाट होता. याचा जाब विचारणार म्हणून कालचा प्रकार घडला. नगरपालिकेच्या बोरवेलचे पाणी नगराध्यक्षांच्या घरात घेतले जाते. शहरात पाण्याची समस्या असताना हा प्रकार उघड होणार म्हणून शहरातील 24 तास पाणी योजनेचे काम उद्घाटनानंतरही समस्येत असल्याचे चर्चा होणार. 10 ऑक्टोबर रोजी घरकुल योजनेचे उद्घाटन होऊन देखील खडाही उचलला जात नाही किंवा लाभार्थींना किती पैसे भरायचे आणि अशा सवलती मिळणार याची माहिती विचारली जाणार. महिन्याभरात नगराध्यक्षांनी शहराच्या कोणत्या समस्यांची माहिती घेतली याची माहिती विचारणार. नगरोत्थानचे टेंडर बेंगलोरच्या बागवान यांच्याकडून निप्पाणीतील मैनुद्दीन मुल्ला यांच्याकडे व त्यांच्याकडून नगराध्यक्ष यांचे चिरंजीव रायमाने, कॉन्ट्रॅक्टर समित सासने व रोहन कोटीवाले यांना कशाप्रकारे दिले याची माहिती विचारणार. नगराध्यक्ष म्हणून कार्यपदावर असताना मुलग्याचा कॉन्टॅक्ट देणे योग्य आहे का याचा जाब विचारला जाणार. हे ओळखून खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आहे. भ्रष्टाचाराला प्राधान्य देण्याचा प्रकार या घटनेने उघडकीस येत असून ग्रामीण भागातही खासदार आमदारांच्या हितचिंतकांकडूनच कामे केली जात आहेत. कंत्राटदारांच्या वर उपासमारीची वेळ आली असून याचे उत्तर खासदार व आमदारांनी द्यावे असे सांगून विरोधी नगरसेवकांनी कालच्या घटनेला सत्ताधारी व नेते मंडळी पाठीशी घालत असल्याचे सांगितले. डिसेंबरला मीटिंग जनरल बॉडी मीटिंग भरवण्यात आलेले आणि निपाणीच्या नगरपालिकेच्या 166 वर्षाच्या इतिहासामध्ये काल घडलेल्या घटनेसारखं कुठलंही घटना घडलेली नाही. कालचा दिवस हा काळा दिवस मानला जायला पाहिजे. अशा पद्धतीचं कृत्य खुद्द अण्णासाहेब जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि आयुक्तांनी केलेलं आहे. हे निपाणीकर जनतेच्या साठी धोक्याची घंटा आहे. लोकांनी ठरवलं पाहिजे की हे कशा पद्धतीनं आपण निपटलं पाहिजे. कारण की एखादे चोरी किंवा चूक आपण केलेली नसेल तर पारदर्शकता ठेवायला, खुलं ठेवायला काही हरकत नव्हतं. कालपर्यंतच्या सगळ्या नगरपालिकेतल्या बैठका लोकांच्यासाठी खुल्या होत्या, पत्रकारांच्यासाठी खुल्या होत्या. काल मात्र दंडुकशाहीनं पोलिसांचा बळ वापरून त्या ठिकाणून नागरिकांना आणि पत्रकारांना बाहेर काढण्यात आलं. याच्या पाठीमागं त्यांनी केलेले कृत्य सगळे झाकून जावे, काही बाहेर येऊ नये ही त्यांची प्रथा आहे. आणि ही प्रथा तुमची अनेक ठिकाणी असेल पण निपाणीमध्ये आम्ही चालू देणार नाही. याचं कारण की निपाणीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पारदर्शकता आहे. आत्ता तुम्ही हे काहीतरी करतो म्हटला तर ते आम्ही चालू देणार नाही. कारण आयुक्तांना निपाणीमध्ये स्वच्छता एकच रस्त्याचं करत होत्या. गाव सगळं तसंच तसं आहे, धनीचं साम्राज्य सगळीकडं आहे. बेळगाव नाक्याला कुरबिटी पेट्रोल सॉरी कुरबिटी अड्ड्यामध्येच मिरची बाजारमध्येच गेला तर तुम्हाला तिथे किती घाण आहे ते दिसेल. बाजार आम्ही मार्केटमध्ये इथं भरवत होतो ते आता रोडवर परत पुन्हा बसायला कन्या शाळेजवळ ते तुम्हाला माहीत असेल. त्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्या बरोबर 24 तास पाणी योजना लोकांना अजून ते सुरळीत 2 दिवस आड पाणी पोहोचणार, 24 तास तुम्ही कधी करणार याची विचारणा आम्ही करणार होतो. आश्रय घरांचं तुम्ही उद्घाटन केला, आम्ही मंजूर केलो पण उद्घाटन तुम्ही केला. ते काम 10 तारखेला तुम्ही गेला, महिना पूर्ण झाला तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक कुदळ बी मारलेलं नाही आणि एक खडा पण पडलेला नाही. नगरोत्थानाची कामं 3 वर्ष झाली. आम्ही नगराध्यक्ष असताना आमच्या सरकारच्या
त्या वेळापासून आजपर्यंत पूर्ण का झाली नाहीत, याच्या पाठीमागचं गोड बंगल काय की तुमच्या हितसंबंध जपणाऱ्या लोकांना, तुमच्या स्वतः नगराध्यक्षाच्या मुलाला काम दिलेलं आहे, हे सगळं त्यांनी वेळ काढूपणा करायला आहे त्या ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचारणार होतो. खुद नगराध्यक्षांनी लोकांना पाणी मिळो अगर नाही मिळो पण मला पाणी पाहिजेत म्हणून नगरपालिकेने मारलेल्या बोरचं पाणी स्वतः आपल्या घरामध्ये नगरपालिकेचं पाणी चोरी करायला नगराध्यक्ष, हे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करणार होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आयुक्तांनी तर करच केलेलं आहे. आयुक्तांनी एक एजन्सीकडून दुसऱ्या एजन्सीचं टेंडर असताना ते बाजूला ठेवून दुसरं परत पुन्हा कोटेशन बोलवून अशा अनेक घोटाळे त्या ठिकाणी केलेले आहेत. ह्या भीतीपोटीच त्यांनी काल पळून जायचं. खासदार, नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवक आणि अधिकारी काल सभेमधून 2 मिनिटात मंजूर म्हणून पळून गेलेले आहेत. आणि हे जनतेच्या दृष्टिकोनातून, निपाणीच्या नगरीच्या दृष्टिकोनातून हे अतिशय घातक आहे. त्यासाठी यांनी तुमच्यात हिंमत असेल तर चर्चेस तुम्ही तयार राहा, आम्ही कधीही समर्थ आहोत चर्चा करूया. त्याला समर्थपणे उत्तर द्या की उत्तर देण्याऐवजी तुम्ही पळून जाणं म्हणजे हे पळपुटसारखं काम आहे. त्यासाठी मी तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला स्वतः समोर ऐकायची तुमची मनस्थिती नाही आहे. सगळ्या घोटाळ्यांच्यावर पडदा टाकण्याचं काम अण्णासाहेब जोले करत आहेत, ते तुम्ही करू नका. तुम्ही पारदर्शकता ठेवा. लोकांनी तुम्हाला निवडून दिले, जनतेचं अवमान करू नका. जनतेला नगरपालिकेच्या सभागृहातून बाहेर काढणं हे चुकीचं आहे. त्यासाठी आमच्या पार्टीचे नसताना तुमच्या पार्टीचे लोक आणा आणि त्याच्यासमोर चर्चा करूया, ते पण लोक ऐकू देत अशी भावना तुम्ही ठेवा. आणि नाहीतर जनता तुम्हाला पुन्हा पुढे जागा दाखवेल. त्यासाठी मी आज तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही चर्चेस तयार व्हा, समर्थपणे उत्तर द्या. सभा आम्ही चालवूया, कसं चालवायचं ते बघू.